हेलो एवरीवन, वेलकम टू ऑल। टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड फिफ्थ नवोदय चैप्टर 6 डेसिमल एंड फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम। चैप्टर 6 मधील आज आपण पाहणार आहे असाइनमेंट 6.2। असाइनमेंट 6.2 मधील फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द ग्रेटेस्ट। तर विच म्हणजे कोणचा, फॉलोइंग म्हणजे खालील, नंबर्स म्हणजे संख्या, इज द ग्रेटेस्ट। आता खालीलपैकीमध्ये कुठला नंबर हा ग्रेटेस्ट आहे, ग्रेटेस्ट म्हणजे मोठा। आता इथे बघा, इथे सर्व नंबर हे डेसिमल नंबर आहे, म्हणजे जे नंबर पॉईंटमध्ये राहतात त्याला आपण डेसिमल नंबर असे म्हणतो। आता या ठिकाणी आपल्याला ग्रेटेस्ट नंबर ओळखायचा आहे, तर ग्रेटेस्ट नंबर ओळखण्याकरता आपल्याला पॉईंटनंतर जर लगेच कुठला नंबर येत असेल तर तो नंबर काय राहत असतो, पूर्ण डेसिमल नंबर बिग राहत असतो। तर इथे बघा 0.0003 आहे, तर इथे 0.003 आहे, त्यानंतर इथं 0.03 आहे, इथं डायरेक्ट 0.3 आहे, म्हणजे पॉईंटनंतर लगेच नंबर आलेला आहे। इथे पॉईंटनंतर 10 नंतर 3 आलेला आहे, इथे 20 नंतर आलेला आहे, इथे 30 नंतर 3 आलेला आहे, आता इथे पॉईंटनंतर लगेच 3 आलेला आहे, म्हणून 0.3 हा आहे ग्रेटेस्ट डेसिमल नंबर आहे। म्हणून ऑप्शन डी 0.3 इज द राईट आन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग नंबर आर इन डिसेंडिंग ऑर्डर। तर विच म्हणजे कोणता, ऑफ द फॉलोइंग, फॉलोइंग म्हणजे खालील नंबर्स इथे दिलेले आहे, आर इन द डिसेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे अशी मांडणी केलेली आहे, म्हणते याप्रमाणे खालीलपैकी कुठली पेअर आहे ती आपल्याला ओळखायची आहे। तर आपण अगोदर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय ते अगोदर आपल्याला माहिती पाहिजे। डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे अगोदर मोठा नंबर पाहिजे असते, त्यानंतर नेक्स्ट मोठा, त्यानंतर नेक्स्ट मोठा, म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला बिग नंबर रायटिंग करायचा असतो। तर यासाठी अगोदर आपण 53 नंबर सर्व ऑप्शनमध्ये सारखे आहे, यासाठी आपण कुठल्या एका ऑप्शनचा आपण नंबर रायटिंग करून घेणार आहे। तर 12.075 कॉमा, त्यानंतर 12.705, त्यानंतर 12.750। आपल्याला हे सर्व नंबर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर याप्रमाणे मांडायचे आहे। आता डिसेंडिंग म्हणजे मोठा नंबर अगोदर घ्यायचा असतो, तर इथे इथे 12 आहे सुरुवातीला, इथे पण 12 आहे आणि इथे पण 12 आहे, त्यानंतर आपल्याला सुरुवातीला नंबर सारखे असेल तर आपल्याला पॉईंट नंतरचे नंबर बघायचे आहे की पॉईंट नंतर कुठला नंबर मोठा आहे। तर इथे पॉईंट नंतर 0 आहे, तर इथे पॉईंट नंतर 7 आहे आणि इथे पण पॉईंट नंतर 7 आहे, हे दोन कसे आहे, सेम आहे। मग आपल्याला तो नंबर सोडून नेक्स्ट नंबर बघायचा, पॉईंट नंतर इथे 7.0 आहे आणि इथे पॉईंट नंतर 7.5 आहे, म्हणून पॉईंट नंतर 7.5 हा नंबर असल्यामुळे आणि 0 हा छोटा नंबर असल्यामुळे आपल्याला 12.750 हा नंबर अगोदर रायटिंग करावा लागेल, कारण की तो नंबर मोठा आहे। म्हणून 12.750 हा फर्स्ट बिग झालेला आहे। नंतर नेक्स्ट बिग या दोनपैकी इथे पॉईंट नंतर 0 आहे आणि ते पॉईंट नंतर लगेच 7 झालेलं आहे, त्यामुळे दोनपैकी बिग आहे 12.705 हा नंबर आहे, 12.705। त्यानंतर नेक्स्ट लास्टमध्ये राहिलेला आहे 12.075 या नंबरचं ऑप्शन आपल्याला दिलेल्या ऑप्शनमधून बघावं लागेल की फर्स्ट नंबर आपल्याला 12.750 कुठे आहे ते बघावं लागेल। तर यामध्ये ऑप्शन बी आणि ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे 12.750। आपल्याला फर्स्ट नंबर 12.750 पाहिजे, त्यानंतर 12.705 पाहिजे, 12.705 ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे, यामध्ये 12.075 आहे, त्यामुळे ऑप्शन सी हा रॉंग होणार आहे। आणि त्यानंतर थर्ड नंबरचा आपल्याला 12.075 आणि 12.075 हा ऑप्शन बीमध्ये आहे, त्यामुळे क्वेश्चन नंबर 2 राईट आन्सर येईल ऑप्शन बी। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, इफ 278.10 डिवायडेड बाय 13.5 इज इक्वल टू 20.6, देन 27,810 डिवायडेड बाय 1.35 इज इक्वल टू। आता या ठिकाणी इफ म्हणजे जर 278.10 ला जर म्हणते आपण डिवाइड केलं 13.5 तर आन्सर येते म्हणते 20.6, म्हणजे जा क्वेश्चन जो येते म्हणते तो येतो 20.6, देन म्हणजे 27,810 जर डिवाइड 1.35 केलं तर ॲन्सर दिलेल्या ऑप्शनमधून कुठलं येणार आहे, म्हणजे इथे आपल्याला हा एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याचा ॲन्सर दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन रायटिंग करावं लागेल आणि त्याचा ॲन्सर काढावं लागेल, म्हणजे 27810
अपन क्वेश्चन राइटिंग करूँ घेना है 2781 डिवाइडेड बाय 1.35 त्याची मांडणी आपण याप्रमाणे करायची आहे 27810 डिवाइडेड याप्रमाणे पण आपण म्हणू शकतो त्यानंतर 1.35। आता जर आपल्याला खालच्या नंबरनी वरच्या नंबरला डिवाइड करायचं असेल तर आपल्याला ते पॉईंट काढायचे असतात। यासाठी आपण पॉईंट नंतर इथे 2 डिजिट आहे त्यामुळे आपण याला मल्टीप्लाय बाय 1 रायटिंग करून 2 डिजिट असल्यामुळे 20 इथे रायटिंग करून 100 मल्टीप्लाय करणार आहे आणि खालच्या नंबरला ज्या नंबरनी मल्टीप्लाय केलं त्याच नंबरनी वरच्या पण नंबरला मल्टीप्लाय करायचं म्हणजे खाली पण 100 वरचे पण 100 या नंबरनी मल्टीप्लाय करायचं आहे। त्यानंतर इथे जर आपण मल्टीप्लाय केलं तर 7810 वन जा ते येणार आहे 27810। त्यानंतर हे 2 झिरो आपल्याला जसेच्या तसे रायटिंग करायचे असतात। त्यानंतर इथे पण इथे पॉईंटचा विचार न करता डायरेक्ट 135 येणार आहे आणि हे 20 जसेच्या तसे। आता इथे नंतर बघायचं की पॉईंट नंतर किती अंश होते 2 म्हणून आपल्याला युनिटपासून काउंट करून 2 नंतर पॉईंट द्यायचा असतो तर युनिट 10 ते इथे आन्सर इज ओनली 135 हे पॉईंट नंतर 0 निघून जातात म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आलेलं आहे 2781000 म्हणजे 27,81,000 डिवायडेड बाय 135। आता 135 ने आपल्याला 27,81,000 ला डिवाइड करायचं आहे याप्रमाणे 27,81,000। आता इथे 135 हा 3 डिजिट नंबर आहे म्हणून आपल्याला इथचे पण आपल्याला 3 डिजिट नंबर घ्यावा लागेल म्हणजे 3 नंबर सुरुवातीचे घ्यावे लागेल 278 म्हणजे 278 हे 135 टेबलमध्ये येते काय ते बघावं लागेल। त्यासाठी आपल्याला 135 टेबल तयार करावं लागेल म्हणजेच 135 1 जा 135 त्यानं 135 2 जा 2 5 जा 10 10 0 कॅरीचा 1 2 3 जा 6 आणि 1 7 2 1 जा 2 तो 135 2 जा होता 270 तर इथे 278 आहे म्हणून आपल्याला अगोदर 270 घ्यावे लागेल कारण की 135 3 जा जर केले तर नंबर तो आपल्याला बिग मिळणार आहे 3 5 जा 15 15 5 कॅरीचा 1 3 3 जा 9 आणि 1 10 10 0 कॅरीचा 1 3 1 जा 3 3 आणि 1 4 तर 405 मिळणार आहे म्हणून आपल्याला 135 2 जा 270 हा नंबर घ्यायचा आहे म्हणजे 135 2 जा 270 -8 -0 8 7 -7 0 2 -2 0 त्यानंतर हा 1 नंबर इथे रायटिंग करायचा आहे। आता 135 टेबलमध्ये 81 हा नंबर आहे नाही म्हणून आपण याला 0 डिवाइड करायचं 135 0 जा 0 मायनस करायचा पुन्हा 81 -0 ते इथे होणार 81 ह्या पुन्हा आपल्याला 0 इथे रायटिंग करायचा आहे। आता 135 टेबलमध्ये 810 हा नंबर आहे काय ते बघावं लागेल त्यासाठी आपण दिलेल्या ऑप्शनमधून बघायचे की सर्व ऑप्शन हे सारखेच आहेत 2060 म्हणजे 2060 2060 म्हणजे सर्व याचा आन्सर हे 206 हा नंबर येत आहे म्हणून जर 6 जर आपण 135 मल्टीप्लाय केलं तर आपल्याला 810 हा नंबर मिळू शकेल तर म्हणून आपण डायरेक्ट आपण रफमध्ये असं करून पाहायचं आहे 135 × 6 केले तर किती होतात तर 6 5 जा 30 30 0 कॅरीचा 3 रायटिंग करायचं आहे 6 3 जा 18 18 आणि 3 21 21 1 कॅरीचा 2 6 1 जा 6 6 आणि 2 7 8 जर 135 6 मल्टीप्लाय केलं तर 810 आन्सर येणार आहे म्हणून आपण रायटिंग करणार आहे 135 6 जा होतात 810 -0 -0 0 1 -1 0 इथे पण 0 त्यानंतर आता हे जे 0 राहिलेले शिल्लक ते पण आपल्याला खाली या ठिकाणी रायटिंग करायचे आहे आणि त्याचं पण आन्सर आपल्याला 135 0 जा 0 येणार आहे। त्यानंतर पुन्हा इथं 0 आलेला आहे त्यानंतर हा पुन्हा इथे 0 घ्यायचा असतो आणि पुन्हा ह्या 0 डिवाइड करायचं असते म्हणजे पुन्हा 135 0 जा
झिरो म्हणजे त्याचा आन्सर येईल 20600 20600 हे त्याचा आन्सर येणार आहे दिलेल्या ऑप्शनमधून. ऑप्शन बी 20600 इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 5 पैसे व्हेन एक्सप्रेस इन रुपीज इज रिटर्न ॲज. आता या क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलेलं आहे 5 पैसे व्हेन एक्सप्रेस इन रुपीज. 5 पैसे मीन्स किती रुपीज होते ते आपण रायटिंग जर करायचं असेल तर आपण कशाप्रमाणे आपण रायटिंग करणार आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजेच 5 पैसे आपल्याला रुपीजमध्ये रायटिंग करायचे आहे. अगोदर आपल्याला रायटिंग करावं लागेल की 1 रुपीज म्हणजेच किती पैसे होते. तर इथं रायटिंग करू आपण 1 रुपीज इज इक्वल टू होते 100 पैसे. त्यानंतर त्यांनी काय विचारलं आहे 5 पैसे म्हणजे किती रुपीज कशाप्रमाणे रायटिंग करू. मग इथं पण आपल्याला रायटिंग करावं लागेल पैशाच्या खाली पैसे. तर इथे 5 पैसे म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे किती रुपीज. 1 रुपीज म्हणजे 100 पैसे. तर 5 पैसे म्हणजे किती रुपीज. यासाठी आपल्याला रुपीज काढायचा आहे म्हणून या ठिकाणी आपण एक्स या व्हेरिएबलचा यूज करणार आहे. आपण ए टू झेडमधल्या कुठल्याही अक्षराचा यूज करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला जो नंबर दिला आहे क्रॉसमध्ये त्याचा मल्टिप्लाय करायचा असतो. तर या ठिकाणी इथे 1 नंबर दिला आहे आणि इथे 5 नंबर दिला आहे त्यामुळे या 2 नंबरचा मल्टिप्लाय करायचा असतो. म्हणजेच 1 इंटू आपल्याला 5 करायचे आहे. त्यानंतर 100 इंटू एक्स यापैकी आपल्याला फक्त 100 हा नंबर डिव्हिजनमध्ये रायटिंग करायचा असतो. आणि हा एक्स काढायचा आहे म्हणून एक्स आपल्याला याप्रमाणे बाहेर रायटिंग करायचा आहे. तर इथे 5 वन जा 5 होतात त्यानंतर डिवायडेड बाय 100 जसेच्या तसे. आणि इथे एक्स रायटिंग करणार आहे म्हणजे आपण जर 5 जर 100 डिवाइड केलं तर ते 1 व्हॅल्यू मिळणार आहे. तर ते आपण डायरेक्ट पण आपण त्याला डिवाइड करू शकतो. ते म्हणजेच खाली येते 1 या नंबरसमोर 20 असल्यामुळे युनिटपासून 2 नंतर काउंट करून आपण पॉईंट देऊ शकतो. ते म्हणजेच याप्रमाणे इथे खाली 20 असल्यामुळे 5 हा कोण आहे युनिट आहे. त्यानंतर युनिटनंतर पुन्हा 10 राहतो. 10 प्लेसवर इथे कोणीच नाही म्हणून आपण इथे या ठिकाणी 0 रायटिंग करू शकतो. त्यानंतर पुन्हा इथे पॉईंट 1 पॉईंट देऊन त्यानंतर पुन्हा 1 0 रायटिंग करू शकतो. किंवा 5 डिवायडेड बाय आपण जर 100 केलं तर 100 0 जा 0 5 मायनस 0 5. त्यानंतर इथे नंबर आहे नाही त्यामुळे इथे आपल्याला पॉईंट द्यायचा असतो. पॉईंट दिल्यावर आपल्याला इथे किती 0 घेता येतात. तर आता 1 0 आपल्याला घ्यायचा असतो. त्यानंतर 100 टेबलमध्ये 50 हा नंबर आहे नाही तर पुन्हा 100 0 जा 0 0 मायनस 0 0 5 जसेच्या तसे. त्यानंतर इथे 50 हा नंबर आहे नाही पॉईंट एकच वेळा द्यायचा आहे आणि 0 आपल्याला पुन्हा वाढवता येतो. त्यानंतर पुन्हा 100 5 जा 500 म्हणून इथे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 5 मायनस 5 0 ॲन्सर एक क्वेश्चन असते डिव्हिजनमध्ये केव्हाही म्हणून त्याचा ॲन्सर 0.05 हे आलेलं आहे. इथे पण 0.0 आलेलं होतं म्हणून इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू 0.05 म्हणजेच आपल्याला 5 पैसे 0.05 या रुपयामध्ये आपल्याला रायटिंग करावे लागेल. म्हणून ऑप्शन बी 0.05 इज द राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 द प्रोडक्ट ऑफ 0.8 अँड 0.04 इज. प्रोडक्ट म्हणजे द मल्टिप्लाय. 0.8 आणि 0.04 प्रोडक्ट विचारलेला आहे. आता इथे याप्रमाणे मांडणी करायची आहे 0.8 मल्टिप्लाइड बाय 0.04. तर याप्रमाणे जर नंबर दिलेलं असेल तर आपल्याला ह्या 0 विचार न करता डायरेक्ट नंबरचा मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे अगोदर. तर 4 8 जा 32. त्यानंतर बघायचे आपल्याला पॉईंटनंतर जेवढे पण नंबर असेल वर आणि खाली ते दोन्ही नंबर आपल्याला काउंट करायचे आहे. आणि जेवढे नंबर असेल आलेल्या ॲन्सरमध्ये आपल्याला युनिटपासून तेवढ्या नंबरनंतर पॉईंट द्यायचा असतो. म्हणजे इथे पॉईंटनंतर 8 हा 1 नंबर आहे आणि पॉईंटनंतर इथे 0 आणि 4 हे 2 नंबर आहे. म्हणून पॉईंटनंतर 1 2 3 3 नंबर असल्यामुळे आपल्याला युनिटपासून आलेल्या ॲन्सरमध्ये 3 नंतर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे 1 2 3 नंबर कोणीच नाही
म्हणजे इथं झिरो जायचा आहे, त्यानंतर पॉईंट द्यायचा असतो आणि त्यानंतर पुन्हा एक झिरो द्यायचा असतो. म्हणजे जो प्लेस दिलेला नसेल त्याऐवजी आपल्याला झिरो घेऊन पॉईंट द्यायचा असतो. त्याचं करेक्ट ॲन्सर इन 0.032. ऑप्शन सी इज अ राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 3.92. इफ वन नंबर इज डबल ऑफ द अदर देन द ग्रेटर नंबर इज. त्या ठिकाणी द प्रोडक्ट ऑफ टू नंबर, दोन नंबरचा प्रोडक्ट त्यांनी सांगितला आहे 3.92. म्हणजे दोन नंबर आहे म्हणजे कुठले तरी त्याचा प्रोडक्ट जो आहे जो मल्टिप्लाय आहे तो आहे म्हणजे 3.92. इफ म्हणजे जर वन नंबर इज डबल ऑफ द अदर, एक नंबरमध्ये दुसऱ्यापेक्षा काय म्हणते तो डबल आहे म्हणते, देन द ग्रेटर नंबर इज, तर त्यापैकी मोठा नंबर कुठला, ग्रेटर म्हणजे मोठा. ठिकाणी आपल्याला ते दोन नंबर दिलेले नाही, त्या दोन नंबर ऐवजी आपण व्हेरिएबलचा यूज करणार आहे. या ठिकाणी आपल्याला यांनी ग्रेटर नंबर विचारलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी एक नंबर स्मॉल असेल आणि एक नंबर ग्रेटेस्ट असेल. आता या दोन्ही नंबर ऐवजी आपण काय घेणार आहे, व्हेरिएबलचा यूज करणार आहे, म्हणजे एक्स या व्हेरिएबलचा आपण यूज करायचा आहे. तर त्यानंतर आपण क्वेश्चननुसार आपल्याला त्याची मांडणी करायची असते. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 3.92 म्हणजे त्या दोन्ही नंबरचा प्रोडक्ट एक्स इंटू एक्स इज इक्वल टू, तर तिचा किती आहे म्हणते प्रोडक्ट 3.92. या दोन नंबरचा प्रोडक्ट 3.92 दिलेला आहे. त्यानंतर इफ वन नंबर इज डबल ऑफ द अदर, म्हणते एक नंबर पहिल्यापेक्षा डबल आहे, डबल म्हणजे त्याला मल्टिप्लाय आपल्याला 2 करावं लागेल एका नंबरला, म्हणजे एक्स अगोदर, त्यानंतर दुसरा नंबर पहिल्यापेक्षा डबल आहे म्हणजे 2 × 2 जर एक्स केले तर त्याच्या डबल हा नंबर आपल्याला इथे मिळून जातो या ब्रॅकेटमध्ये. ह्या दोन नंबरचा मल्टिप्लाय म्हणते 3.92 आहे. आता याप्रमाणे मांडणी केल्यावर आपल्याला एक्स रायटिंग करायचा असतो, त्याला मल्टिप्लाय इथे आणि या ब्रॅकेटमधून नंबर बाहेर म्हणजेच 2 × x करायचा आहे, 2 × x म्हणजे 2x आणि इज इक्वल टू 3.92 याप्रमाणे रायटिंग करायचं आहे. त्यानंतर ह्या दोघांचा जर मल्टिप्लाय केलं तर व्हेरिएबलचा आणि व्हेरिएबलचा जर मल्टिप्लाय करायचा असेल तर त्या नंबरला व्हेरिएबलला स्क्वेअर जातो, म्हणजे 2x × x केला तर त्याचा ॲन्सर येते 2x², कारण की x × x जर केलं तर त्याचा स्क्वेअर येत असतो. त्यानंतर 2x² इज इक्वल टू 3.92. त्यानंतर या ठिकाणी एक्स या व्हेरिएबलला आपण वेगळं करायचं आणि 2 हा इथे मल्टिप्लायमध्ये असतो, आपल्याला 2 हा नंबर असल्यामुळे तो नंबर जवळ न्यायचा आहे, त्याकरता आपल्याला इथे मल्टिप्लायमध्ये असेल तो तर डिव्हिजनमध्ये जातो आणि डिव्हिजनमध्ये असेल तो मल्टिप्लायमध्ये जातो, इज इक्वल टू सिम्बॉलच्या त्या साईडला. आता 2x² म्हणजे ह्या नंबर आणि व्हेरिएबलच्या मध्यामध्ये मल्टिप्लाय सिम्बॉल राहत असते, म्हणून एक्स हा व्हेरिएबल आपण वेगळा रायटिंग करणार आहे आणि इज इक्वल टू सिम्बॉलच्या नंतरचा नंबर आपल्याला अगोदर रायटिंग करायचा असतो. त्यानंतर ह्या 2 मल्टिप्लायमध्ये आहे तर या साईडनं तो डिव्हिजनमध्ये रायटिंग करायचा असतो. त्यानंतर पुन्हा x² इज इक्वल टू 2 आपल्याला 3.92 डिवाइड करायचं आहे, म्हणजेच 3.92 डिवाइडेड बाय 2, 2 × 2 = 2, 3 − 2 = 1, पॉईंट असल्यामुळे वरती पण पॉईंट द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला 9 घ्यायचा आहे, तर 2 × 9 = 18, कारण की 19 हा नंबर 2 टेबलमध्ये आहे नाही, मग याच्यापेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा, 2 × 9 = 18, 9 − 8 = 1, 1 − 1 = 0, हा 2 या ठिकाणी रायटिंग करायचा आहे, ते झाले 12, तर 2 टेबलमध्ये 12 हा नंबर आहे, 2 × 6 = 12, −0 = 0, त्याचं करेक्ट ॲन्सर आलं आहे 1.96. तर या नंबरने 2 जर आपण 3.92 डिवाइड केलं तर ॲन्सर येईल 1.96. आता इथे x² म्हणजे असा कुठला नंबर आहे की तो स्वतःला 2 मल्टिप्लाय केल्यावर 1.96 त्याचं ॲन्सर येणार आहे. आता इथे 1² म्हणजे इथे कुठला तरी असा नंबर आहे की तो स्वतःला 2 मल्टिप्लाय केल्यावर 1.96 हे ॲन्सर येणार आहे. तर इथे पॉईंटचा विचार न करता 196 हा कशाचा स्क्वेअर आहे, तर तो आहे 14 चा स्क्वेअर, म्हणजे आपण 14 मल्टिप्लाय जर 14 केले, 14 × 4 = 56 आणि 14 × 1 = 14, 14 × 5 = 19, तर ते ॲन्सर येईल 196. तर आपल्याला काय करावं लागेल की इथे जर पॉईंट दिला तर त्याचा ॲन्सर 1.96 येणार आहे, कारण की पॉईंट नंतर
टू हाउस आहे म्हणून आलेले आन्सर मध्ये पासून टू प्लेस काउंट करून पॉइंट देत असतो म्हणून 1 2 नंतर पॉइंट दिला तर 1.96 इथेच आन्सर येते म्हणून आपण 1 ची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण 1.4 ओके हे आपण कसं काढलेलं आहे हे आपल्याला स्क्वेअर पार्ट पाहिजे 20 पर्यंत तेव्हाच तुम्हाला समजेल की हा नंबर कुठला आहे ओके तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलेलं होता ग्रेटेस्ट नंबर विचारलेला होता तर ग्रेटेस्ट नंबर यामधला कुठला आहे हा एक्स हा छोटा नंबर ग्रेटेस्ट नंबर आपण डबल आहे म्हणून ग्रेटेस्ट नंबर 2 × x घ्यायचा आहे इथे रायटिंग करायचं आहे 2x घ्यायचं आहे इथं 2x म्हणजेच 2 × x तर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर काढायचा आहे आता या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे 1.4 आणि इथे ग्रेटेस्ट नंबर GRETEST ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे तर 2 × x म्हणजेच 2x आहे 2 × x 2 आपल्याला जसा तसा रायटिंग करायचा आहे आणि एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 1.4 तर इथे 1.4 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे तर याप्रमाणे पण करू शकतो आपण इथे पॉईंट द्यायचा आहे 2 × 4 = 8 2 × 1 = 2 पॉईंट नंतर 4 हा एकच नंबर आहे त्यामुळे आलेल्या आन्सरमध्ये युनिटपासून 1 नंतर पॉईंट द्यायचा असतो म्हणजे 2.8 तर याचा आन्सर आलेला आहे ग्रेटेस्ट नंबर म्हणजे 2.8 म्हणून ऑप्शन डी 2.8 इज राईट आन्सर त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 द प्रोडक्ट ऑफ टू डेसिमल नंबर इज 14.837 इफ वन ऑफ द नंबर इज 4.01 देन फाइंड द अदर त्या ठिकाणी द प्रोडक्ट ऑफ टू डेसिमल नंबर दोन नंबरचा जो प्रोडक्ट दिला आहे तो आहे म्हणते 14.837 इफ वन ऑफ द नंबर इज 4.01 देन फाइंड द अदर नंबर तर त्यापैकी एक नंबर दिला त्यांनी 4.01 तर त्यापैकी अदर नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे फाइंड म्हणजे शोधायचा आहे तर त्याची मांडणी आपल्याला याप्रमाणे करायची आहे दोन नंबर म्हणजे आपण काय घेणार आहे एक्स हे व्हेरिएबल यूज करणार आहे x × x दोन नंबरचा प्रोडक्ट काय म्हणते 14.837 इफ म्हणजे जर वन नंबर इज 4.01 त्यापैकी एक नंबर दिला आहे म्हणते 4.01 म्हणून आपण हा नंबर न घेता याऐवजी आपण 4.01 हा नंबर रायटिंग करणार आहोत x × 4.01 एकच्याऐवजी आपण हा एक नंबर रायटिंग करणार आहे कारण की तो नंबर आपल्याला दिलेला आहे त्यानंतर 14.837 याप्रमाणे त्याची मांडणी करायची आहे त्यानंतर आता इथे नंबर हा मल्टिप्लायमध्ये आहे केवळ आपल्याला अशी मांडणी केल्यावर नंबर हा नंबरजवळ न्यायचा असतो इथे मल्टिप्लायमध्ये असेल तर तो इक्वल टू सिम्बॉलच्या त्या साईडला न्यायचा असेल तर तो डिव्हिजनमध्ये जातो आणि जर डिव्हिजनमधला नंबर आपल्याला इक्वल टू सिम्बॉलच्या त्या साईडला न्यायचा असेल तर तो मल्टिप्लायमध्ये जातो म्हणून एक्स आपल्याला जसं तसं रायटिंग करून घेणार आहे आणि ए इक्वल टू च्या समोरचा नंबर अगोदर रायटिंग करायचा असतो आणि डिवायडेड बाय 4.01 आता आपल्याला खालच्या नंबरने वरच्या नंबरला डिवाईड करायचं असेल तर आपल्याला पॉईंट काढून टाकायचा असतो त्याकरता आपल्याला इथे पॉईंट नंतर 0 आणि 1 हे 2 नंबर आहे म्हणून मल्टिप्लाय देऊन इथे 1 रायटिंग करायचा असतो आणि 2 नंबर असल्यामुळे इथे 2 0 द्यायचे असतात आणि खाली ज्या नंबरने मल्टिप्लाय केलं त्याच नंबरने वरच्या पण नंबरला मल्टिप्लाय करायचं असते त्यानंतर याची आपल्याला मल्टिप्लाय करून आन्सर काढायचा आहे तर हे आन्सर डायरेक्ट करून घ्यायचं अगोदर 401 × 1 = 401 आणि 2 0 जसेच्या तसे आता पॉईंट नंतर किती नंबर होते 2 म्हणून आलेल्या आन्सरमध्ये 2 नंतर पॉईंट द्यायचा आहे 1 2 युनिटपासून काउंट करून त्यानंतर या ठिकाणी पण तसं 14837 × 14837 आणि 2 0 जसेच्या तसे रायटिंग करायचे असतात तर इथे पण वरच्या पण साईडला पॉईंट नंतर किती नंबर आहे 1 2 3 म्हणून आलेल्या आन्सरमध्ये 3 नंतर पॉईंट द्यायचा आहे 1 2 3 आता याचं जे करेक्ट आन्सर आलेलं आहे 1483.7 त्यानंतरचे 0 आपण घ्यायचे नाही आहे कारण की इथे जर नॅचरल नंबर आला आणि त्यानंतर जर 0 येत असेल ते आपण ग्राह्य धरत नाही त्यानंतर 401 आणि पॉईंट नंतर जर 0 येत असेल तर ते आपण ग्राह्य धरत नाही तर त्याचा आन्सर आलेला आहे 1483.7 / 401 तर या ठिकाणी 401 आपल्याला 1483.7 ला डिवाइड करायचं आहे ते याप्रमाणे
1483.7 डिवाइडेड बाय 401। तो अगोदर आपल्याला सुरुवातीचे 3 नंबर घेता येणार नाही, कारण की इथे एकदम स्मॉल नंबर आहे, तो 148 आहे आणि इथे 401 आहे। त्यामुळे आपण 401चा जर टेबल तयार केला किंवा डायरेक्ट जर केला आपण 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, तर इथे 1600 आपला ॲन्सर आलेला आहे। आणि आपल्याला काय पाहिजे, 1483, तर इथे 4 4 16, 4 3 12 येतात, म्हणून आपल्याला तो नंबर छोटा नंबर घ्यावा लागेल। किंवा आपण इथे टेबल पण तयार करू शकतो, 401 * 1 जर केले तर इथे 401 येणार आहे। त्यानंतर 401 * 2 जर केले तर 2 1 * 2 2 0 0, 2 4 * 8। त्यानंतर 401 * 1 जर 3 केले, 3 1 * 3, 3 0 0, 3 4 * 12। 401 * 4 जर 4 केले तर 4 1 * 4, 4 0 0, 4 4 * 16। त्याचा ॲन्सर येणार आहे 1604, म्हणून आपल्याला इथे ॲन्सर पाहिजे 1483, म्हणून 4 1 3 जा घ्यायचा आहे, 401 3 जा येणार आहे 1200 3, -3 -3 0 8, जसे तसे 4 2 2 1 1 0। त्यानंतर इथे पॉईंट आहे, इथे पण आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि इथे 7 रायटिंग करावं लागेल। त्यामुळे जर आपण 401चा टेबल न म्हणता डायरेक्ट 4चा टेबल म्हटला तर 4 7 28 येतात, म्हणून आपण 401 * जर 7 करून पाहिले तर 28 हे ॲन्सर येते काय ते आपण पाहणार आहे। 7 1 * 7 7 0 0 7 4 28, तर मग इथे ॲन्सर मिळालेला आपल्याला 2807। इथे पण 2807 ॲन्सर केलेला आहे, म्हणून 401 7 2807 आपल्याला रायटिंग करायचं आहे। त्यानंतर इथे 7 - 7 0 0 0, ॲन्सर आलेला 3.7, म्हणून या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे 3.7 ही आलेली आहे। म्हणजे एक नंबर त्यांनी दिलेला होता 4.01 आणि दुसरा नंबर आपल्याला काढायचा होता, दुसरा नंबर आलेला आहे 3.7, म्हणून ऑप्शन ए 3.7 इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, इफ 12,276 डिवायडेड बाय 1.55 इज इक्वल टू 7,920, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1,227.6 डिवायडेड बाय 7,920। तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी एका नंबरची डिव्हिजन दिलेली आहे, त्याचा ॲन्सर पण दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की या नंबरची पण आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे क्वेश्चन काढायचा आहे। आता इथे बघा, नंबर सेम आहे 1 2 2 7 6, इथे पण 1 2 2 7 6 आहे, फक्त इथे पॉईंट आलेला आहे, या ठिकाणी या नंबरमध्ये पॉईंट आलेला आहे, हा नंबर चेंज झालेला आहे। इथे 7,920 या नंबरने आपण डिवाईड केला आहे, आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जे ऑप्शन आहे ते 1 5 5 1 5 5 या रेंजमध्येच आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन याच हाच आपल्याला काढावा लागणार आहे, म्हणजे 1 5 5 हे नंबर घेऊन आपण डिव्हिजन करायचं आहे। म्हणजे आपण नंबर रायटिंग करून घेणार आहे 1 2 2 7.6, हा नंबर रायटिंग करायचा आहे, डिवाइड बाय 7 9 2 0, आपल्याला डिवाइड याप्रमाणे करायचं आहे। फर्स्ट नंबर अगोदर रायटिंग करायचा आहे 1 2 2 7.6 डिवाइडेड बाय 7 9 2 0। आता इथे 1000 दिलेला आहे, इथे 7000 दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला 0 ने डिवाइड करावं लागणार आहे। 7920 0 चा, तर इथे येणार आहे 0 येणार आहे, आणि त्यानंतर 1 2 2 7 हा नंबर जसाच्या तसा। त्यानंतर इथे पॉईंट द्यावा लागेल, पॉईंट दिला आपल्याला, इथे पॉईंट आहे त्यामुळे इथे पण आपण पॉईंट दिला, त्यानंतर हा 6 आपल्याला खाली रायटिंग करता येतो। त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की 7920 या टेबलमध्ये 12,276 हा नंबर आहे काय, तर आपण आपण टेबल तयार करून घेणार आहे 7921 जा 7920,
आणि 7920 इंटू टू जर केले तर 200, 22 जा 4, 29 जा 18, कॅरीचा 1, 27 जा 49 1 15, त्याचा आन्सर आला 15840. म्हणजे आपल्याला किती पाहिजे? 12,000. म्हणून आपल्याला 1 नंबरने डिव्हिजन करावं लागेल. म्हणून 7920 मायनस 6 5, तुम्हाला 9 मायनस होत नाही म्हणून आपण तुला लोन मागितला, तर इथे 12 झाले, याच्याकडे 1 राहतात, 1 मधून 7 मायनस होत नाही, मग पुन्हा 1 मागितला बाजूला ठेवला आपण, 0 राहतो, तर 12 मधून 9 मायनस करायचे, इथे राहतात 3, 11 मायनस 7 इथे राहतात 4, इथे 0. त्यानंतर आपल्याला इथे नंबर झालेले आहे, त्यामुळे आपल्याला पॉईंट दिल्यावर 0 वाढवता येतो, म्हणजे इथे आणखी 0 वाढवायचा आहे. त्यानंतर आपल्याला नंबर बघावा लागेल की 7920 जर आपण 5 मल्टिप्लाय केला तर हा नंबर मिळतो काय, तर इथे मल्टिप्लाय आपण याप्रमाणे इथे पण करू शकतो. 5 0 0 5 2 जा 10, कॅरीचा 1, 5 9 जा 45, 45 आणि 1 46, 5 7 जा 35, 35 आणि 4 39, तर 7925 जा आपल्याला ॲन्सर मिळाला आहे 39600. तर इथे 39600 रायटिंग करावं लागेल. नंतर मायनस 0, 6 मायनस 0 6, 5 मायनस 6 होत नाही म्हणून इथे 15 मधून 6 मायनस करायचे, ते इथे 9 राहतात, ते इथे लोन घेतला होता, इथे 2 राहतात, मग 2 मायनस 9 होत नाही म्हणून इथे लोन मागायचं, इथे 12 झाले, 12 मायनस 9 करायचे, ते इथे 3 राहतात, आणि इथे 3 शिल्लक राहिले होते म्हणून 3 मायनस 3 0, तर इथे पण किती आलेलं आहे? 3960. इथे 7000 आहे, इथे 3000 आहे, म्हणून पॉईंट दिल्यावर आपल्याला आणखी 0 वाढवता येतो. इथे बघा 39600, इथे पण बघा 39600 हा 5 मल्टिप्लाय केल्यावर नंबर आलेला आहे, म्हणून आपल्याला पुन्हा 5 असा रायटिंग करावं लागेल, आणि हाच नंबर पुन्हा इथे रायटिंग करावं लागेल, म्हणजे 7925 39600 होतात, म्हणून 39600 पुन्हा रायटिंग करावं लागेल आणि सबट्रॅक्शन, म्हणजे आन्सर काय येणार आहे? 0.155. ऑप्शन सी 0.155 इज द राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, व्हेन 48.480 इज डिवायडेड बाय 8 द क्वेश्चन ऑप्टेन इज, जर म्हणते आपण 48.480 डिवाइड केलं 8 तर त्यातला क्वेश्चन दिलेल्या ऑप्शनमधून कुठला येईल, तर आपण इथे रायटिंग करून घ्यायचं आहे 48.480 डिवायडेड बाय 8. आता 8 टेबलमध्ये अगोदर आपल्याला 48 हा नंबर बघावा लागेल, तर 8 6 जा 48 मायनस करायचं आहे 0 0, तर इथे पॉईंट दिलेला असल्यामुळे इथे पण आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. त्यानंतर आपल्याला 4 हा नंबर इथे रायटिंग करायचा आहे, एक एक नंबर रायटिंग करायचा आहे, तर 8 टेबलमध्ये 4 हा नंबर येत नाही म्हणून आपल्याला 0 डिवाइड करावं लागेल, 8 0 0, 4 मायनस 0 4, त्यानंतर पुन्हा हा 8 नंबर रायटिंग करावा लागेल, तर पुन्हा 8 टेबलमध्ये 40 हा नंबर आहे म्हणून 8 6 जा 48, नंतर हा 0 आपल्याला इथे रायटिंग करावा लागेल, आणि 48 टेबलमध्ये 0 हा नंबर आहे म्हणजेच 8 0 0, याप्रमाणे तो नंबर आपल्याला याला डिवाइड करावा लागेल, त्याचा ॲन्सर आला आहे 6.060. ऑप्शन ए 6.060 इज राईट ॲन्सर. ओके, याप्रमाणे आपण असाइनमेंट 6.2 सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. ओके, थँक्यू.